नमस्कार, आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण सावंतवाडी मळगावमध्ये आलो आहोत. आपलं सावंतवाडीचं जे जंक्शन आहे तिथून अगदी म्हणजे रेल्वे स्टेशनपासून अगदी 10 मिनिटावर आपण एक 1 BHK 2 BHK 1 RK अशा फ्लॅटचा एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत. तर ते फ्लॅट आपण कसे आहेत ते बघणारच आहोत. त्याच्या आधी जर आराधना प्रॉपर्टी आमचं यूट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि तो शेअर पण करा. तर आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून अगदी 10 मिनिटावर आणि मळगावच्या बाजारपेठेपासून पण अगदी आपल्याला 8 ते 10 मिनिटावर आपला हा प्रोजेक्ट आहे. आपण मागच्या बाजूला बघितलं तर आपले बंगलोज पूर्ण झालेलेच आहेत आणि एक निसर्गाचा सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो आणि आपली ही ह्या बाजूला एक बिल्डिंग आपल्याला पूर्ण दिसते. ग्राउंड प्लस 4 अशी आपली ही बिल्डिंग आहे आणि वरती रुफिंगला बघितलं तर आपल्याला टेरेसला व्यवस्थित शेड केलेलीच आहे प्रॉपर आणि पार्किंग एरिया पण मोठा आहे दिसेल आपल्याला. आणि पूर्णपणे बघितलं आपण निसर्गाच्या सान्निध्यात ही आपली प्रोजेक्ट्स आहे. आणि माझ्या मागच्या बाजूला आपण जर बघितलं तर आपल्याला प्रॉपर डांबरी रस्ता आपल्या बिल्डिंगपर्यंत येणारा दिसतोय. तर आता ह्याच्यामध्ये आपण 1 BHK फ्लॅट बघणार आहोत, 2 BHK बघणार आहोत आणि 1 RK पण बघणार आहोत. तर बघायला चालू करणार आहोत कसे आहेत हे आपले फ्लॅट. आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे मी 1 BHK 2 BHK आणि 1 RK असे आपले जे फ्लॅट आहेत त्यातला आपण हा 1 BHK चा फ्लॅट सॅम्पल म्हणून पहिला बघतोय. बाकीचे जे आपले 2 BHK आणि 1 RK फ्लॅट आहेत तेही आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तर आपला 1 BHK हा फ्लॅट बघायला सुरू करूया. एंट्री केल्यावरच आपल्याला हॉल लागतो एक छान. दिसतोय हॉल, कलर कॉम्बिनेशन पण एक छान आहे. समोरच्या बाजूला व्हेंटिलेशन साठी खिडकी आहे, समोर एसीचा पॉइंट पण दिलेला आहे आणि अगदी व्ह्यू पण आपल्याला फ्रंटचा मिळणार आहे. इथे आपल्याला दिसेल तर ह्या बाजूला आपल्याला टीव्ही युनिट साठी पण पॉइंट ठेवलेलाच आहे. तर तिथून पुढे आलं की आपलं ह्या बाजूला बघितलं तर कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, वेस्टर्न टॉयलेट आपल्याला दिलेलं आहे. आतमध्ये एक वॉश बेसिंग आहे, एक्झॉस्टचा पॉइंट आहे, गिझरचा पॉइंट आहे. चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा यूज करून हे आपलं टॉयलेट बाथरूम वापरले गेले दिसतंय. आता आपण किचन बघतोय, किचन पण आपल्याला दिसेल. एक व्यवस्थित हा प्लॅटफॉर्म आहे किचनचा. समोरच आपल्याला वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे, तसंच पुढे आलं तर रेफ्रिजरेटरचाही पॉइंट आपल्याला दिसेल. आणि ह्या बाजूला माझ्या मागच्या बाजूला जर पुढे येऊन बघितलं तर आपल्याला दिसतोय तो ॲक्वागार्डचा पॉइंट आहे. ते आपण रेफ्रिजरेटर त्याही बाजूला ठेवू शकतो आणि वरती सामान ठेवायला एक व्यवस्थित लॉफ्ट आपल्याला दिसतोय. तर आपण किचन बघितलंय, इथे आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम बघितलंय आणि आपली 1 BHK ची बेडरूम बघतोय.
ही पण एक प्रशस्त बेडरूम आपल्याला दिसते. या बाजूला पण एक चांगला व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. आणि ही पण आपली फ्रंटचीच बाजू आहे. इथे पण आपल्याला आतमध्ये एसी पॉइंट बघायला मिळेल. व्यवस्थित आणि प्रशस्त असा हा फ्लॅट आहे. आणि 1 BHK फ्लॅटचा जो एरिया आहे तो आपल्याला इथे मोठा दिसतोय. 562 स्क्वेअर फूट आपल्याला बिल्टअप एरिया असलेला हा आपला 1 BHK फ्लॅट.
तर आपण आता हे पूर्ण 1 BHK 2 BHK आणि आपला 1 RK फ्लॅट पूर्ण बघितले आहेत, फिरून कसे आहेत ते. आणि त्याचं जर तुम्ही बघायला गेलात तर सावंतवाडीचं रेल्वे स्टेशन अगदी आपल्याला 10 मिनिटांवर आहे, मळगावची बाजारपेठ आपल्याला इथून अगदी 10 ते 12 मिनिटांवर आहेच. शिवाय आपलं सावंतवाडी शहर जे आहे ते अगदी 6 ते 7 किलोमीटरवर इथून उपलब्ध आहेच. आणि तसंच ह्या फ्लॅटची जी कॉस्टिंग म्हणायला जर गेलात तर एरिया वाईज आपले वेगवेगळे आहेत. तर 1 RK जर तुम्ही बघायला गेलात तर आपल्याला 1 RK कार्पेट एरिया 309 आहे, बिल्टअप आपल्याला त्याचा 401 मिळणार आहे. आणि ह्याचं जे कॉस्टिंग आहे ते 1,50,000 ऑल इन्क्लुझिव्ह आहे. तसंच 1 BHK मध्ये आपल्याला कार्पेट 432 आहे, बिल्टअप 562 मिळणार आहे. आणि याचं कॉस्टिंग आपल्याला आहे ते 19,50,000 आहे, ऑल इन्क्लुझिव्ह आहे. तसंच आपला 2 BHK जो आहे त्याचा एरिया आपल्याला कार्पेट 650 मिळणार आहे आणि बिल्टअप आपल्याला 840 मिळणार आहे. आणि ह्याचं जे कॉस्टिंग आहे ते आपल्याला 25,50,000 ऑल इन्क्लुझिव्ह आहे. सगळी जी कॉस्टिंग आहे ती आपल्याला ऑल इन्क्लुझिव्ह असणार आहेत. या प्रोजेक्टमध्ये ॲम्युनिटीजमध्ये जर आपल्याला बघायला गेलात तर आपल्याला 24 तास पाण्याची सोय आहे, पार्किंग आहे. तसंच आपल्याला बघितलं तर व्हॅलीचा एक सुंदर व्ह्यू बघायला मिळतो. तर ह्या प्रोजेक्टला आपल्या जर व्हिजिट करायची असतील, फ्लॅट जर बघायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर आराधना प्रॉपर्टी आमचं यूट्यूब चॅनल आहे, जर त्याला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.